एस.के फाउंडेशनच्या वतीनं कुचन प्रशालेत ब्लँकेट वाटप करण्यात आलं। या उपक्रमाविषयी प्रशालेच्या वतीनं समाधान व्यक्त करण्यात आलं। पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशालेच्या मातृपितृ छत्र हरवलेल्या 80 विद्यार्थ्यांना एस.के फाउंडेशनच्या वतीनं ब्लँकेट वाटप करण्यात आलं। हा स्तुत्य उपक्रम संस्थेच्या सहसचिवा संगीता इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। एस.के फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर आणि सागर थपटे यांच्या शुभहस्ते या गरजू बालकांना ब्लँकेट देण्यात आलं। फाउंडेशनचे सचिव यशवंत इंदापुरे यांनी हा उपक्रम घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले। प्रशालेचे प्राचार्य शरद पोद्दार यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। प्रास्ताविकात या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करून एस.के फाउंडेशनचे सदस्य सागर थपटे आणि देणगीदारांनी आपल्या उदार दातृत्वातून अनाथ बालकांचं पालकत्व स्वीकारलं आणि सामाजिक बांधिलकी जपले असे गौरवोद्गार व्यक्त केले। उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम यांनी सद्यस्थितीमध्ये गरजू विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना एकत्रित आणण्याचं महत्वाचं कार्य केलं। या कार्यक्रमास देणगीदार किरण गायकवाड, अजित यल्लट्टगी, प्रमोद माने, शुभम मडिखांबे, मंगल नागमोडे, सागर थपटे आदींची उपस्थिती लाभली। या देणगीदारांनी दातृत्व दाखवून मोठा आदर्श आपल्यासमोर ठेवला अशा शब्दात ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी मनोगत व्यक्त केलं। अध्यक्षीय भाषणात संगीता इंदापुरे यांनी उपक्रमाची प्रशंसा केली। आजच्या बिकट परिस्थितीमध्ये दानधर्म करणारे खूप कमी लोक असतात, समाजऋण फेडण्यासाठी ते अग्रणी असतात, अशा लोकांचं आपण अनुकरण केलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। प्रशालेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा आणि देणगीदारांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी पर्यवेक्षक मेरगू जोकारे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आई वडील नसलेले गरजू विद्यार्थी उपस्थित होते। सूत्रसंचालन विद्या कुंभार यांनी केलं तर पर्यवेक्षका जमादार यांनी आभार मानले।